चांगली बसू का? ते दिसतंय, गिफ्ट दिसत नाही फक्त. एक रुपया असला कस काय दिसत तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आहे भाऊबीज, त्यासाठी मी चालले गावात, रेडी वगैरे झालेले. बघा नवीन ड्रेस घातलाय आणि कॅमेऱ्याचं काय झालंय काय माहिती असं, म्हणजे सेटिंग का हलती असं ब्लर ब्लर येते थोडं थोडं, काय माहिती काय सारखी सेटिंग, म्हणजे हा मी तर काही केलं नाही आपोआपच असं का झालंय काय माहिती, काय भंगारे फोन येत राहू आज आजकालचे, म्हणजे खरंच रिअलमी आणि नार्झोन काय भंगारे, उगाच फुकट पैसे घालवले असं मला वाटायला लागले. पण आता काय ऑप्शन नाही, आता काय करू नाही शकत, घेतलंय तर काय वापरायलाच लागेल. तर चला म्हणलं गावात जाऊन यावं आणि पेढे आणि करकुटे पण घेऊन यावं. तर जाते गावात. माझी बहीण पण आली, तुम्ही बघितलं असं रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये. तर दुपारी 1-1:30 म्हटलं चला आता आपण आवरून बिवरून बसलेलंच आहे तर करूया आपला रक्षाबंधनचा भावभेजीचा कार्यक्रम. हा येतो माझ्या याच्यात ग, अरे लई तिकडचं येत आहे. खाल्लंय त्याने आधीच. स्वीटला स्वीट म्हणून पेढा फोटो त्या व्हिडिओ तुला तिरपी दिसत आहे असं हे करायला गेली ना आखी माग दिसत आहे फक्त मागचं दिसत होती पण कसं अशी माग बसल्या गत असं माझ्यासारखी अशी बसल्या गत हा अशी झाली ती काय फार हा मग तुम्हाला सांगायचं ना तुमच्याकडे फोटो येत माझ्या ताजी फोटो नाही चांगले बॅक नी नाही फ्रंट नी नाही काय केले काय त्याने एवढा मागायचं माझ्या मागायचा फोन काढती का क्लिक करताना होते बरोबर असेल भाऊबीजीच गिफ्ट खाली बसू का ते दिसतय गिफ्ट दिसत नाही फक्त मामा त्याच्या बहिणीला साडी घेऊन आला होता आणि हा बघा त्यांच्या बहिणीला काय देते तर 1 रुपया भाऊबीजेचा गिफ्ट काय 1 रुपया लाईट आली लाईट लावली 1 रुपया बघून घ्या सगळ्यांनी तुझा कॅमेरामॅन तुझा इकडे कॅमेरा 1 रुपया मी तर त्याला म्हणलं होतं 1 रुपया नको देऊ आठाना एकच दे म्हणजे आमचे दोघे आम्ही दोघी अर्धा आठाना आठाना घेतला असता पण बिचाराने मोठं 1 रुपया दिलाय प्रत्येकीला सेपरेट म्हणला तुमच्या दोघे भांडण नको म्हणून तर हे आहे बघा आमचं रक्षाबंधन गिफ्ट भाऊ